शेवगाव येथील श्री क्षेत्र भगवानगडावरती नामदार पंकजा मुंडे यांच्या उपस्थितीत होणाऱ्या दसरा मेळाव्यासाठी प्रशासनानं बहुजन समाजाचा आधार आणि जनभावना लक्षात घेऊन सभेला परवानगी द्यावी अशी मागणी स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या जिल्हाध्यक्षा स्नेहल फुंदे यांनी केली आहे. त्याचबरोबर या मागणीचं निवेदन देखील त्यांनी तहसीलदार दीपक पाटील यांच्याकडे दिलंय. यावेळी त्या म्हणाल्या की भक्त सोने लुटण्यासाठी आणि भगवान बाबांचं दर्शन घेण्यासाठी त्याचबरोबर मुंडे साहेबांचे विचार ऐकण्यासाठी भगवानगडावर येत होते. त्यावेळी त्यांना कोणीही विरोध केला नाही, पण आज एक महिला नेतृत्व करत आहे. तसेच त्या महिलेला ह्या गडाची कन्या देखील म्हणतात. मग ती महिला आहे म्हणून जर कोणाच्या पोटात दुखत असेल तर त्याचा मी निषेध करते. क्षेत्र भगवानगड दसऱ्याच्या निमित्ताने भक्त दसऱ्याचे सोने लुटायला, भगवान बाबांचे आशीर्वाद घ्यायला आणि मुंडे साहेबांचे विचार ऐकायला यायचे आणि अजूनही येत आहेत. त्यावेळेस त्यांना कोणी विरोध केला नाही, कोणी म्हटलं नाही की मेळावा होऊ देणार नाही म्हणून. आणि आज एक महिला नेतृत्व करते म्हणून तिला एकीकडे त्या गडाची कन्या मानलं जातं, एकीकडे आपण 9 दिवस देवीची आराधना करतो आणि एक महिला नेतृत्व करते म्हणून जर कोणाच्या पोटात दुखत असेल, जर कोणी त्याला जाणून बुजून विरोध करत असेल तर मी एक महिला म्हणून सर्व महिलांच्या वतीने याचा. त्याचबरोबर यावेळी सविता पालवे, बालिका फुंदे, मनीषा ढाकणे, गंगा खेडकर, दत्ता फुंदे, बाळासाहेब फटांगरे, अमोल पालवे आदींसह महिला मोठ्या संख्येनं उपस्थित होत्या. न्यूज रिपोर्टर संदीप देहाड्राय, S9 मीडिया, शेवगाव.